ही आहे मुंबई आणि हा आहे या मुंबईचा कोस्टल रोड. काही दिवसांपूर्वी या कोस्टल रोडचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खास उपस्थिती होती, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. महत्वाची बाब म्हणजे हा लोकार्पण सोहळा होता कोस्टल रोडचा, पण भाव खाऊन गेली ही कार. बहुप्रतीक्षित अशा या लोकार्पण सोहळ्यात याच रोल्स रॉयसमध्ये बसून शिंदे, दादा आणि फडणवीसांनी फेरफटका मारला आणि कोस्टल रोडची पाहणी केली. आता महत्वाचा प्रश्न, ही कार नेमकी आहे कोणाची, शिंदेंची, फडणवीसांची की अजित दादांची? खरं सांगायचं तर यापैकी कोणाचीच नाही. आता तुम्ही या कारच्या विंडशील्डकडे पाहिलं तर तुम्हाला एक बोर्ड दिसेल, त्यावर लिहिलंय रेमंड्स. हो, हीच ती सूट आणि ब्लेझरवाली कंपनी. रेमंडचे सध्याचे MD आणि चेअरमन आहेत जगविख्यात उद्योजक गौतम सिंघानिया, आणि ही रोल्स रॉयस कार सुद्धा याच सिंघानियांची आहे. गौतम सिंघानिया यांना गाड्यांचं फार वेळ, त्यांच्याकडे कार्सचं मोठं कलेक्शन आहे आणि त्या कलेक्शन मधलीच ही रोल्स रॉयस. ही गाडी जवळपास 100 वर्ष जुनी आहे. 1930 साली या कारचं मॅन्युफॅक्चरिंग झालं आणि हीच कार महायुती सरकारनं कोस्टल रोडच्या लोकार्पण सोहळ्यात वापरली होती. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आपल्या कारमधून कोस्टल रोड फिरल्याची माहिती स्वतः गौतम सिंघानिया यांनी इंस्टाग्रामवरून दिली. अर्थात त्यांच्यासाठी सुद्धा हा क्षण मोठा होता, कारण अशा गोष्टी रोज घडत नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.